देशभरात दिवाळीचा सण साजरा करताना नागरिकांनी व्होकल फॉर लोकलचा म्हणजेच जास्तीत जास्त स्थानिक उत्पादनांच्या खरेदीवर भर द्यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी आज उत्तर प्रदेशात त्यांच्या वाराणसी या लोकसभा मतदारसंघात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुमारे 614 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक उत्पादनांच्या खरेदीमुळे स्थानिक उत्पादकांची स्वतःची वेगळी ओळख तयार होईल, त्याबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील पाठबळ मिळेल असं पंतप्रधान म्हणाले. आजकल आप देख रहे हैं लोकल के लिए वोकल, वोकल फॉर लोकल. इसके साथ ही लोकल फॉर दिवाली, इसके मंत्र को, इसकी गूंज चारों तरफ अब सुनाई देने लगी है. मेरा बनारस के लोगों से भी और देशवासियों से भी मेरा कहना है, लोकल फॉर दिवाली को खूब प्रमोट करें, खूब प्रचार करें. हर एक व्यक्ति जब गर्व के साथ लोकल सामान खरीदेगा, लोकल की चर्चा करेगा, लोकल प्रोडक्ट का गौरव करेगा, नए नए लोगों तक ये बात पहुंचाएगा कि हमारे लोकल प्रोडक्ट कितने अच्छे हैं, कितने शानदार है, किस तरह हमारी पहचान है, तो ये बातें दूर दूर तक जाएगी. आत्मनिर्भर भारत हा उपक्रम देशातील गरीब, ग्रामीण भारत आणि शेतकरी यांच्या उत्थानावर भर देणारा असून या उपक्रमाशी संबंधित विविध योजनांचा फायदा त्यांना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गांव, गरीब और किसान आत्मनिर्भर भारत अभियान के सबसे बड़े स्तंभ भी हैं और सबसे बड़े लाभार्थी भी हैं. हाल में जो कृषि सुधार हुए हैं उनसे किसानों को सीधा लाभ होने वाला है. बाजार से उनकी सीधी कनेक्टिविटी सुनिश्चित होने वाली है. किसानों के नाम पर किसानों की मेहनत को हड़प जाने वाले बिचौलियों और दलालों को अब सिस्टम से बाहर किया जा रहा है. इसका सीधा लाभ उत्तर प्रदेश के, पूर्वांचल के, बनारस के हर किसान को होने वाला है. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी या प्रकल्पांच्या लाभार्थ्यांशी देखील संवाद साधला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाला उपस्थित होते. सारनाथ इथला ध्वनी आणि प्रकाश शो, रामनगर इथल्या लालबहादूर शास्त्री रुग्णालयाचं नूतनीकरण, सांडपाणी योजना, गोसंरक्षण आणि संवर्धनाशी संबंधित पायाभूत सुविधा आणि बहुउद्देशीय बीज भंडार केंद्र यांचा या प्रकल्पामध्ये समावेश आहे. दशाश्वमेध घाट आणि खिडकिया घाट, काशीमधल्या काही भागांमध्ये पार्किंग सुविधा आणि बनिया बागेच्या पुनर्विकास प्रकल्पांचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. पंतप्रधानांनी सर्व देशवासियांना या आठवड्यात सुरू होत असलेल्या दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या.